हेमंत, हॅलो हेमंत, कसायस तू? तुझीच आठवण काढत होते. मी परत येतोय आई. परत येतोयस म्हणजे काय? तू तुझा अभ्यास असा मध्ये सोडून कसा येऊ शकतोस? आणि मग 2 दिवसांनी तुझी परीक्षा आहे. मी परीक्षा नाही देऊ शकत आई. परीक्षा नाही देऊ शकत? वेट लागलाय तुला का परीक्षा नाही देऊ शकत? आई मी तू तयारी नाही केलीस का? मी किती कष्टाने रुपयाने रुपया जमून तुला तिथे शिकवायला पाठवलं आणि तू काय करत होतास तिथे? वर्षभर तुझ्या मित्रांबरोबर दंगा मस्ती. आई माझं ऐकून तर घे प्लीज. मला काहीही ऐकायचं नाहीये. किती अपेक्षा होत्या माझ्या तुझ्याकडून आणि तू शिक्षण सोडून परत यायचं म्हणतोयस? माझी एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक हेमंत. जर तू शिक्षण सोडलं किंवा यावेळी परीक्षेत नापास झालास तर मला तुझं तोंडही दाखवू नकोस. असं समज तुझी आई मेली. आई 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 माझं ऐकून तर घे आई. आई मी काय करू? मी कसं सांगू की आता माझ्याकडे एकच मार्ग उरलाय. फक्त एकच मार्ग. गाईज, मी माझ्या डॅडना सांगितलंय जर मला यावेळी स्पोर्ट्स कार नाही मिळाली तर मी शिक्षण सोडून देईन. वाव, मग तर तुझे डॅड म्हणाले असणार सोड शिक्षण. तसे तू अभ्यास करून कोणते मोठे दिवे लावणार आहेस? बेटा, तू माझ्या डॅडना नाही ओळखत. माझा डॅड माझ्या शिक्षणासाठी स्पोर्ट्स कारच काय, प्रायव्हेट जेट पण आणून देऊ शकतात. पण विकी, तू मला हे सांग, तू स्पोर्ट्स कारचं करणार काय? आपल्या देशाचे रस्ते तर त्या लायकीचे नाहीयेत कि तू स्पोर्ट्स कार चालवशील. तसही या देशात राहायचं कोणालाय विकी? तू एका स्पोर्ट्स कार साठी आपला देश सोडून जाणार? तुला आपल्या देशाबद्दल काही माहिती आहे? सायन्स, टेक्नॉलॉजी या सगळ्यात पुढे आहे आपला देश. श्वेता, बघितलंस तू या मिनीला? त्या हेमंत बरोबर राहून राहून ही सुद्धा त्याच्यासारखंच बोलायला लागली. बाय द वे, हा हेमंत आहे कुठे? सकाळपासून त्याचं दर्शनच नाही झालंय. त्या बिचाऱ्याची अवस्था तर वाईट आहे. बसला असेल आपल्या रूम मध्ये बुक्स घेऊन, करत असेल आपल्या एक्झामची तयारी. पुअर बॉय. तुम्ही स्वतः तर अभ्यास करत नाही आणि जो करतो त्याची थट्टा करता. मग काय करू, त्याच्यासारखं पुस्तकी किडा बनून राहायचं. यु नो व्हॉट, तुझ्यासाठी कॉलेजला येणं फक्त एक टाइमपास आहे. विकी, तू तर अल्टिमेटली तुझ्या वडिलांचा बिझनेस सांभाळणार. पण हेमंत, त्याच्यासाठी ते जीवन मरणाचा प्रश्न आहे.
काय चाललंय मिनी, तुला त्याच्यावर खूप सिंपथी वाटते, तुझी त्याच्याबरोबर काही भानगड तर सुरू नाहीये ना? शट अप. तसंही तुला इतकीच काळजी वाटते त्याची, तर जाऊन बघ ना काय करतोय तो. नाही, टेन्शन मुळे सुसाईड तर नाही केली. अरे हिला काय झालं? सोड ना, चल चहा पिऊया. मी माझ्या जीवनाच्या परीक्षेत फेल झालोय, आता मी या जगाला तोंड कसं दाखवू? म्हणूनच नाही जाऊ शकत हेमंत. तू मला सोडून नाही जाऊ शकत हेमंत. हे बघा, सांभाळा स्वतःला. मी तर तुला एवढंच म्हणाले होते की तू शिक्षण सोडून नको येऊ, पण तू एवढ्याशा गोष्टीवरून स्वतःचा जीव दिलास. हे काय केलंस तू हेमंत, काय केलंस? आम्हाला तुमच्या मुलाच्या मृत्यूबद्दल खेद वाटतो, पण तुम्ही आम्हाला हे सांगू शकाल की तुमच्या मुलाने आत्महत्या का केली? हे सगळं माझ्यामुळे झालंय. मीच माझ्या मुलाचा जीव घेतलाय, कारण मीच त्याला सांगितलं होतं की अभ्यास सोडून नको येऊ. त्याला घरी यायचं होतं, परीक्षा द्यायची नव्हती. मीच त्याला म्हणाले होते की तुझं तोंड दाखवू नकोस. तुम्हाला म्हणायचे की तो त्याचा अभ्यास आणि त्याच्या एक्झाम्स मुळे टेन्शन मध्ये होता? नाही, अभ्यासाच्या बाबतीत तो खूप सिरियस होता. त्याला माहित होत की त्याच्या एज्युकेशन करता मी खूप कष्ट सोसलेत, मन लावून अभ्यास करायचा आणि क्लास मध्ये फर्स्ट यायचा. यू मीन टू से तो ब्रिलियंट स्टुडंट होता, राईट? ऑफकोर्स, नाहीतर इतक्या मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये त्याला ऍडमिशन मिळालंच नसतं. मग असं काय घडलं जो त्याच्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग उरलाच नाही? He was a bright student. आणि हो, त्याला कॉलेजमध्ये ऍडमिशन कोट्यातून नाही तर त्याच्या मेरिटवर मिळालं होतं. पण हो, मी एक गोष्ट नोट केली होती, हल्ली तो अभ्यासावरून खूप टेन्शनमध्ये असायचा. पण असं कसं होऊ शकतं प्रिन्सिपल साहेब?
एक ब्राईट स्टुडंट, एक अभ्यासू मुलगा परीक्षेला इतका घाबरतो की तो आत्महत्या करतो. वेल, हल्ली टीनेजर्सच्या बाबतीत काही होऊ शकत. आय हॅव सीन दिस बिफोर, की चांगले चांगले टॅलेंटेड स्टुडंट्स या वयात येऊन आपलं कॉन्सन्ट्रेशन गमावून बसतात. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा घाबरून जातात. आम्हाला माहिती आहे प्रिन्सिपल साहेब, घाबरणे ही खूप सामान्य गोष्ट आहे आणि साधारणतः मुलांमध्ये परीक्षेबाबत एक फोबिया असतो. पण घाबरून जाऊन कोणी आत्महत्या तर नाही करू शकत ना? यू आर राईट, आत्महत्या करायला भाग पाडतात आई वडिलांच्या अपेक्षा, त्यांचं कॉन्स्टंट प्रेशर, आपल्या अपयशाबरोबरच जबाबदारीचं ओझं त्यांना आत्महत्या करायला भाग पाडत. पण प्रश्न हा आहे प्रिन्सिपल साहेब, की हेमंत सारखा होत करू मुलगा तो त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं गमावून बसला? असं काय घडलं होतं त्याच्या बाबतीत? वेल, त्याला वाईट मुलांची संगत लागली होती. आता श्रीमंत बापाची बिघडलेली मुलं, त्यांच्या नजरेत शिक्षणाला काहीच किंमत नसते, अशी मुलं त्याचे मित्र बनले होते. हो, काही दिवसांपूर्वी मी त्याला त्या मुलांबरोबर बघितलं होतं आणि रोखलंही होतं. मला माहितीये तू जेलस आहे ना, यू आर जेलस ऑफ मी. तुला माहितीये माझ्याकडे गाडी आहे, पैसा आहे, सगळं काही आहे. प्लस ती मिनी जिच्यावर तू जीव ओळून टाकतोस, ती पण मला लाईन देते. हे बघ विकी, मिनीला यामध्ये आणू नकोस, वाद तुझा आणि माझा चाललाय. ही इज राईट विकी, यात मिनी कुठून आली? अगं, सगळ्या वादाला कारणीभूत ही मिनीच तर आहे. विचार याला, विचार किती प्रेम करतो हा मिनीवर. आधी मिनीमुळे स्वतःच्या अभ्यासाची वाट लावली, आता सगळं फ्रस्ट्रेशन माझ्यावर काढू पाहतोय. माझ्या अभ्यासाची तर वाट तुझ्यामुळे लागले. मी तुला माझा मित्र मानत होतो, पण आता मला तुझा खरा चेहरा कळलाय. अरे काय झालं, तुम्ही असं भांडताय का? नेमका प्रॉब्लेम काय आहे हेमंत? आताच्या आता मला ऑफिसमध्ये येऊन भेट, आताच्या आता. एक्झाम्सची तयारी झाली? सुरू आहे सर. फक्त 2 दिवस उरलेत आणि एक्झामची तयारी अजूनही सुरू आहे तुझी. हे बघ बेटा, मला माहिती आहे की या कॉलेजमध्ये खूप कमी स्टुडंट्स असे आहेत जे अभ्यासाला महत्व देतात, आणि मला हेही माहिती आहे की तू त्यांच्यापैकीच एक आहेस. थँक यू सर. बेटा, गेल्या काही दिवसांपासून बघतोय मी की अभ्यासात तुझं अजिबात लक्ष नसतं. असं नाहीये सर, मी डोंट इंटरप्ट मी. जर यावेळी एक्झाम मध्ये तुझा रिझल्ट चांगला नाही लागला तर तुझ्या आईला काय वाटेल याचा विचार केलायस कधी? नो, यू डोंट नो अबाउट इट. अरे कमीत कमी स्वतःचा नाही तर आपल्या आईचा तरी विचार कर. हे बघ बेटा, प्रेमाभिमा करता अख्खं आयुष्य पडलंय. प्रेमाभिमाची लफडी बंद कर आणि अभ्यासात लक्ष दे, नाहीतर यू बेटर नो. मला असं वाटलं होतं की माझ्या समजावण्याने त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव होईल, पण मला माहित नव्हतं की ती जाणीव एवढी भयंकर असेल की तो आत्महत्याच करेल. नाही प्रिन्सिपल साहेब, तो तुमच्या बोलण्यामुळे इतका हर्ट झाला नसेल जेवढा तो त्याच्या आईच्या बोलण्यामुळे डिप्रेस्ड होता. राईट.
हेमंतने त्या रात्री त्याच्या आईला फोन केला होता आणि हे सांगितलं होतं की त्याला शिक्षण सोडून त्यांच्याकडे परत जायचंय. पण त्याच्या आई त्याला म्हणाल्या की तो जर शिक्षण सोडून आला तर त्या त्याचं तोंडही पाहणार नाही. म्हणजे बहुतेक याच गोष्टीने त्याला आत्महत्या करायला भाग पाडलं असावं. चीफ, हेमंतच्या आत्महत्येचं हे कारण नाही असू शकत. काय म्हणायचं आहे का तुला? म्हणायचं हे आहे चीफ, एक्झाम मध्ये फेल होण्याच्या भीतीने आत्महत्या नाही केली. पण हे तू कसं सांगू शकतोस? आतापर्यंत आपण विचार करत होतो की हेमंतने एक्झामच्या प्रेशर मध्ये येऊन स्वतःचा जीव दिला. पण त्याने मनात आणलं असतं तर त्याने 100% स्कोर केला असता. व्हॉट? इम्पॉसिबल. कोणी सुपर जिनियसही 100% नाही मिळवू शकत. नाही अभिनव, मिळवू शकतो. असा स्टुडंट मिळवू शकतो ज्याला माहिती आहे की एक्झाम पेपर्स मध्ये कोणते क्वेश्चन्स येणार आहेत. एक्झॅक्टली चीफ, हेमंतला हे नक्की माहीत होतं की त्यांना एक्झाम मध्ये काय विचारलं जाणार आहे. हा बघा, हा त्याचा लॅपटॉप आहे. हा मला त्याच्या खोलीत मिळाला होता. मी याच्यात काही त्याच्या फाईल्स आणि मेल्स चेक केले तेव्हा यात मला हिडन फाईल मिळाली. यात हा एक्झामचा पेपर मिळाला. हा तर एक क्वेश्चन पेपर आहे. सो व्हॉट साहिल, नेहमी स्टुडंट्स एक्झामची तयारी करताना क्वेश्चन पेपर सेट करून एक्झामची तयारी करतात, यात वेगळं काय आहे? मला वाटतं तू लक्ष देऊन नाही बघितलेस. पुन्हा एकदा बघ. ओ नो, ही तर आजचीच डेट आहे. एक्झॅक्टली. आणि फाईल मिळाल्यानंतर मी आजच्या एक्झामचा क्वेश्चन पेपर मागवला होता. चीफ, यात वर्ड टू वर्ड सेम आहे. याचा अर्थ हा आहे की जर त्याने मनावर घेतलं असतं तर फक्त 2 दिवसात पूर्ण एक्झामची तयारी करू शकला असता. असं असताना तो आत्महत्या का करेल? अगदी बरोबर. हा तोच क्वेश्चन पेपर आहे जो त्या दिवशी एक्झामिनेशन हॉलमध्ये डिस्ट्रीब्यूट झाला होता. आर यू शुअर? तुम्हाला पूर्ण खात्री आहे? ऑफकोर्स. पण तुम्ही हे का विचारताय? कारण हा क्वेश्चन पेपर तो नाही आहे जो एक्झामिनेशन हॉलमध्ये डिस्ट्रीब्यूट झाला होता. खरं तर हा क्वेश्चन पेपर तो आहे जो आम्हाला हेमंतच्या लॅपटॉपमध्ये मिळाला. आम्ही त्याची प्रिंट आउट काढली आहे. व्हॉट? हेमंतच्या लॅपटॉप मध्ये? हे एक मिनिट, हेमंतने तर एक्झामच्या 2 दिवस आधीच आत्महत्या केली होती. एक्झॅक्टली. याचा अर्थ त्याच्याकडे हा क्वेश्चन पेपर 2 दिवस आधीपासूनच होता. इम्पॉसिबल. हे कसं शक्य आहे? हेच सत्य आहे. हा पेपर लीक झाला होता. लीक? पण कसा? हा क्वेश्चन पेपर तर मी स्वतः सेट केला होता. मग तो लीक कसा होऊ शकतो? हा, असं तर नाही ना झालं की हेमंतने माझ्या कम्प्युटरला हॅक करून? प्रिन्सिपल साहेब, मुद्दा हा नाही आहे की हेमंतकडे हा पेपर कसा पोहोचला. मुद्दा हा आहे की जर हेमंतकडे हा क्वेश्चन पेपर ऑलरेडी होता तर त्याने आत्महत्या का केली. आणि याचं फक्त एकच उत्तर आहे की हेमंतने आत्महत्या केलीच नव्हती. कोणीतरी त्याची हत्या केली आहे. आणि हा हत्यारा याच कॉलेजचा आहे.
काय हेमंतचं मर्डर झालंय हे तुम्ही काय बोलताय? मिनी, मी हे नाही बोलत आहे, असं परिस्थिती सांगते. कारण हेमंतला एक्झामचं तर टेन्शन नव्हतंच, कारण ऑलरेडी क्वेश्चन पेपर्स त्याच्याकडे होते. क्वेश्चन पेपर? हे शक्य नाही. हेमंत कधीच बेमानी करून एक्झाम्स नाही देऊ शकत. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. हे बघ, हेमंत आधी असं नसेल, पण कधी कधी माणूस अशी कामं करतो जी त्याने करायला नको. सो नाव यू टेल मी, कोणी असं होतं कॉलेजमध्ये जो त्याचा जीव घेऊ शकेल? नाही, सगळे त्याचे मित्रच होते. हो, पण नीट आठवून सांग मला, कोणतीही अशी गोष्ट, एखादं भांडण, एखादा वाद, एखादं वैर? हो, एक दिवस आधीच त्याचं विकीशी भांडण झालं होतं, पण प्रकरण तिकडेच मिटलं होतं. विकीशी? पण नेमकं घडलं काय? साधीशी गोष्ट होती सर, उगीचच माझ्यावर भडकला, माहित नाही का? आणि हेही म्हणायला लागला की माझ्यामुळे त्याच्या स्टडीजवर परिणाम होतोय, असं बरंच काही. उलट विकी त्याला म्हणाला की त्याने स्वतः मिनीच्या नादात अभ्यासाचं नुकसान केलंय, यावर तो भडकला. हे सगळं कॉलेजमध्ये होतच असतं, हे भांडण वगैरे, पण लोक दुसऱ्या दिवशी सगळं विसरूनही जातात. पण अशा भांडणात कोणी कोणाला जीवे मारण्याची धमकी नाही देत. मी कोणाला जीव घेण्याची धमकी नाही दिली सर, हे तुम्हाला कोणी सांगितलं? आणि ज्यानं कोणी तुम्हाला हे सांगितलं असेल ते सगळं खोटं आहे. चला मान्य करूया की हे खोटं आहे, पण काय हे खरं नाहीये की तू आणि हेमंत दोघही मिनीच्या मागे होतात आणि म्हणूनच तुमच्या मैत्रीमध्ये फूट पडली होती? मी मिनीच्या मागे होतो? व्हॉट नॉनसेन्स. इनफॅक्ट मिनीच याच्या मागे मागे असायची. आणि मिनीच काय, कॉलेजमध्ये अशा खूप मुली आहेत ज्या विकीला फसवण्याचा प्रयत्न करत असतात. पण विकी माझ्याशिवाय कोणा दुसरीला उभं पण नाही करत. या, शी इज राईट. विकी आणि श्वेता खूप जुने मित्र आहेत. उलट मिनीने तर विकीशी फ्रेंडशिप एवढ्या करता केली की तिला आमच्या ग्रुपमध्ये यायचं होतं. आणि जेव्हा हेमंत तिच्या प्रेमात पडायला लागला तर ती त्याच्यापासून दूर पळू लागली. सिंपल. आणि यामुळेच तो त्याच्या स्टडीजवर कॉन्सन्ट्रेटही करू शकत नव्हता. म्हणजे असं तर नाही मिनीने हेमंत पासून सुटका करून घेण्याकरता? नाही, हे कुणा मुलीचं काम नक्कीच नाहीये. हेमंत खूप धडधाकट मुलगा होता, त्याच्यावर ताबा मिळवून त्याच्या गळ्यात फास अडकवून त्याला पंख्याला लटकवणं हे कुणा मुलीला जमणं शक्य नाहीये. पण चीफ, अशा खूप मुली असतात ज्यांना हे काम सहजपणे जमू शकतं. पण चीफ, हेमंतला फासावर लटकवण्याआधी त्याच्यावर ताबा मिळवण्याची गरजच नव्हती, कारण फासावर लटकवण्याआधी हेमंत बेशुद्ध होता. बेशुद्ध होता? हो, बेशुद्ध होता. ऑटोप्सी मध्ये एक गोष्ट उघडकीस आलीये जी आधी नोटीस झाली नव्हती. पण ही बघा, डोक्याच्या या भागात माराच्या खुणा आहेत. ही खूण खूप छोटी आहे म्हणून ऑटोप्सीत आधी नोटीस नाही झाली. हा मार खूप साधारण आहे, पण डोक्याचा हा भाग खूप सेन्सिटिव्ह असतो, म्हणून इथे मार लागल्याने माणूस बेशुद्ध होऊ शकतो. पण तरीही हेमंतचं बॉडी वेट जास्त असणार. एका मुलीकरता त्याच्या गळ्यात फास अडकवून पंख्याला लटकवणं कठीण आहे. शक्य आहे तिला कोणी मदत केली असेल. हो, पण कोणी? विकी असू शकतो. पण विकी तिची मदत का करेल? मला वाटतं विकी आपल्याशी खोटं बोलतोय. शक्य आहे की त्यालाही मिनी आवडत असावी आणि हेमंत त्याच्या मार्गातला अडथळा बनला असावा. म्हणून कमॉन अभिनव, कमॉन नाव. मला मान्य आहे की कोणत्याही केसला सॉल्व्ह करताना आपल्याला एक थेअरी बनवून त्या दिशेला चालावं लागतं, पण ती गोष्ट काल्पनिक गोष्टींवर नाही, एखादं तथ्य किंवा लॉजिकवर बनवावी लागते. आणि तसंही विकीच्या विरोधात आपल्याकडे काहीही नाही. हॅलो, साहिल स्पीकिंग. हा मुरली, बोल. व्हॉट? चीफ, विकीने कॉलेजच्या छतावरून उडी मारली.
लेट्स गो. तू फोन केला होतास का? तू विकीला वरून उडी मारताना बघितलं होतं? एनीवन? नाही मॅडम, ऍक्च्युअली त्यावेळी आम्ही सगळे एक्झाम हॉल मध्ये होतो. आज लास्ट पेपर होता आणि याचा अर्थ आहे की असं नाहीये की याने आत्महत्याच केली असावी. असू शकतो कोणी याचा मर्डर केला असेल. नाही, विकीने मरण अगोदर मला SMS केलेला. हा बघा. I killed him for no reason. I have no right to live now. So I am killing myself. मी बिना कारण हेमंतला मारलं म्हणून मला जगण्याचं काही हक्क नाहीये. म्हणून मी माझा जीव देतोय. चीफ, वाटते तर ही सुसाईड नोटच. आणि ज्या नंबरवरून मेसेज केला गेलाय तो विकीच्या नावाने सेव्ड आहे. कमाल आहे. हा SMS विकीने तुला का नाही पाठवला? तू तर त्याची खास मैत्रीण होती ना. आणि मिनी तर हो, पण आय हॅव नो आयडिया. मला असं वाटतंय की तो कदाचित स्वतःला मिनीचा गुन्हेगार मानत असावा. नाही, त्याने मिनीच्या सेलवर SMS केला कारण की कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये मिनीचं नाव मुरली आणि श्वेताच्या आधी येत. बट चीफ, हल्लीची मुलं मुली आपल्या मित्रांचा नंबर स्पीड डायलवर ठेवतात, म्हणजे एक नंबर दाबूनच त्यांना कॉल करता येतो. हो, पण स्पीड डायलिंगच्या बाबतीत त्या कोणाला माहिती नव्हतं. तुम्हाला वाटतं चीफ की हा SMS विकीने नव्हता पाठवला? हो शाना, मला पूर्णपणे खात्री आहे की हा मेसेज खुन्यानेच पाठवला येते. अगदी तसाच त्याने हेमंतच्या लॅपटॉपवर मेसेज टाइप करून ठेवला होता. अँड आय एम शुअर की यावेळेस विकीचा मोबाईलही त्याच्याजवळ नसेल. डायल इज नंबर राईट नाउ. हा बघा. पण चीफ, तुम्हाला कसं कळलं की विकी जवळ त्याचा मोबाईल नाहीये? व्हेरी सिम्पल चायना. कुण्याने आधी विकीला मारून खाली फेकला आणि मग विकीच्या मोबाईल वरून त्याने तो मेसेज पाठवून कुण्याने तो मोबाईलही खाली फेकून दिला. खुनी खूपच हुशार आहे, पण यावेळी त्याने असा पुरावा सोडलाय की त्याला तो फाशीच्या तख्त्यापर्यंत घेऊन जाणार. Thank you.
शायना, आणखी काही पुरावा? तुमचा अंदाज अगदी खरा ठरला चीफ. विकीच्या नखात काही स्किन टिश्यूज सापडलेत. याचा अर्थ हा होतो की विकी त्या खुन्याच्या तावडीत इतक्या सहजपणे नसेल सापडला जितक्या सहजपणे हेमंत सापडला होता. विकी आणि खुन्यामध्ये संघर्ष नक्कीच झाला असेल आणि त्या संघर्षच्या दरम्यानच विकीच्या नखामध्ये खुन्याची चामडी आली असेल. याचा अर्थ खुन्याच्या शरीरावर नखांनी ओरबाडलेला नक्की असणार. हे स्पष्ट आहे की त्या खुणा शरीराच्या उघड्या भागावरच असणार. जर शरीराचा तो हिस्सा कपड्याने झाकलेला असता तर नखांना चामडी लागलीच नसती. म्हणजे आता खुन्याला पकडणं खूपच सोपं आहे. नाही, इतकं सोपं नाहीये. हे बघा. हे बघितलं चीफ? याच्या नखात स्किन बरोबरच काही केसही आहेत. लहान लहान कली है. जे प्रामुख्याने पुरुषांच्या छातीवर असतात. पण चीफ, हल्लीचे यंगस्टर छातीवर केस ठेवतातच कुठे? साहिल, यू आर राईट. पण त्या केसांमध्ये एक पांढरा केस पण आहे. काही कळलं? तुम्हाला म्हणायचं आहे की विक्की आणि हेमंत दोघांची हत्या करण्यात आली? हो, बरोबर. ओ माय गॉड, मग हे माझ्या इन्स्टिट्यूटला बदनाम करायचं कारस्थान आहे? अजिबात नाही प्रिन्सिपल साहेब. हे दोन्ही खून या कॉलेज आणि हॉस्टेलला बदनाम करण्याकरता नाही केलेत, तर ते बदनामी पासून वाचवण्याकरता केलेले आहेत. बदनामी पासून वाचवण्याकरता? म्हणजे मला काही कळलं नाही. तुम्ही तुमचा कोट काढा, आपोआप सगळं काही समजेलच. व्हॉट? तुमचा कोट काढा. अरे पण ते बघा, तुम्ही आता जरा तुमच्या शर्टांची बटणं देखील काढा ना प्लीज. चला. आता तुम्ही सांगण्याचे कष्ट घ्याल की तुमच्या छातीवर हे ओरबाडल्याच्या खुणा कुठून आल्या? उत्तर द्या प्रिन्सिपल साहेब. काय काय बरळतात का हे लोक? हे कसले सावट प्रश्न विचारतात मला? प्रिन्सिपल साहेब, आता लपवून काही उपयोग नाही. विकी मल्होत्राच्या नखातून आम्हाला काही स्किन टिश्यूज आणि केस मिळाले आणि तुम्हाला तर माहिती आहे की एक साधीशी डीएनए टेस्ट हे सिद्ध करू शकेल की हे केस आणि स्किन टिश्यूज कोणाचे. आता तुमचं भलं यातच आहे की तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करणे. हे सगळं त्या विकीमुळे झालंय. विकीने मला क्वेश्चन पेपर्सच्या बदल्यात इतकी मोठी रक्कम ऑफर केली की मी नकारच नाही देऊ शकलो. पण मी त्याला सांगितलं होतं की ही गोष्ट तू दुसरा कोणाला सांगू नकोस. पण नाही, न जाणे कसं काय
त्या हेमंतला या सगळ्या गोष्टीचा सुगावा लागला आणि त्या दिवशी दोघांमध्ये भांडणही या गोष्टीवरूनच झालं होतं. गाईज, माझा या एक्झाम बिक्झामवर मुळीच विश्वास नाहीये. 2 तासात संपूर्ण वर्षभराची मेहनत कशी काय जज करू शकतात? ही तर लॉटरीच निघाली ना. काय सांगतोस, लॉटरी कशी? विकी बरोबरच तर बोलतोय, ही लॉटरीच तर आहे. हे बघ, तू जे क्वेश्चन्स प्रिपेअर केले आहेत, जर ते एक्झाम्स मध्ये आले तर तू विनर, पण जे क्वेश्चन्स तू मिस केलेस, जर ते एक्झाम मध्ये आले तर तू लूजर. एक्झॅक्टली, नाहीतर अख्खा सब्जेक्ट एकत्र इम्पॉसिबल. मग तुला इतके चांगले मार्क्स एक्झाम मध्ये कसे मिळतात? आय एम लकी गायज. किंवा मग असं समज की माझं नशीब आहे की मी जे क्वेश्चन तयार करतो तेच येतात. खरं खरं का नाही सांगत की तू तेच क्वेश्चन प्रिपेअर करतोस जे एक्झाम मध्ये विचारले जाणार आहेत? हे काय बडबडतोस तू? ही बडबड नाहीये, हे खरंय. तुला माहितीये मुरली, आपल्यासारखे लोक घासून घासून मरतात आणि याच्यासारखे लोक आरामात पेपर विकत घेतात, एक्झाम देतात आणि फर्स्ट क्लास पास होतात. जाऊ दे यार, कसंही असला तरी मित्र आहे आपला. अरे अशा मित्रांपेक्षा तर शत्रू चांगले यार. ह्याच्यासारखे लोक देव जाणे किती लोकांचा हक्क हिसकावतात. पण मी गप्प नाही बसणार, मी याचं पितळ उघडं करणार आणि याच्यासारखे जितके लोक आहेत ना याच्यासोबत, त्या सगळ्यांचं पितळ उघडं करणार. आय नो की तू माझ्यावर जळतोस. यू आर जेलस ऑफ मी. मग मी त्याला बोलावलं, समजावलं, त्याला धमकी पण दिली, पण तो माझा ऐकून घ्यायला तयारच नव्हता. त्यांनी निर्णय घेतला होता की तो ह्या सगळ्या गोष्टी इंटरनेटवर आणि सोशल नेटवर्किंग साईटवर टाकणार. न जाणे कसा, पण कदाचित विकीच्या लॅपटॉपवरून हेमंतच्या लॅपटॉपवर तो क्वेश्चन पेपर पोहोचला होता. त्याने काही गडबड करण्याआधीच मी त्याला कायमच शांत करायचा मार्ग शोधून काढला होता. आणि तो विकी, त्याला का मारलास तू? तो मूर्ख ज्याच्यामुळे मला हे सगळं करावं लागलं, अचानक सभ्यतेची भाषा बोलायला लागला होता. काय झालं, मला इथे का बोलवलं? त्या लोकांना क्वेश्चन पेपर बद्दल सगळं कळलंय आणि त्या दिवशी आमच्या भांडणाबद्दल विचारत होते. हा मग हे बघा प्रिन्सिपल, जर मी फसलो ना तर मी सगळं खरं खरं सांगून टाकेन की हेमंतचा खून कोणी केला ते. काय बडबडतोस, हेमंतला मला मारावं लागलं ते फक्त तुझ्यामुळे. मला माहिती आहे, मला माहिती आहे ती माझी चूक होती, पण मी हेमंतच्या खुनाचं ओझं घेऊन नाही जगू शकत. असं काय करशील? पोलिसांकडे जाशील? कमांड फोर्स कडे? चल ना मग, त्याआधीच मी तुला देवाकडे पाठवलं तर. हे काय बडबडताय? प्रिन्सिपल, 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 सोडा मला.
मला वाटलं होतं की विक्कीच्या मृत्यूनंतर कहाणी संपून जाईल, पण मला माहित नव्हतं की विक्की मरता मरता माझाच चॅप्टर क्लोज करेल. प्रिन्सिपल साहेब, मी तुम्हाला हेमंत चौधरी आणि विक्की मल्होत्राच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करतोय. अभि, अरेस्ट हिम. स्कूल, कॉलेज आणि कॉन्व्हेंट मध्ये फक्त आणि फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जात, पण मुलांना खरं शिक्षण तर फक्त आणि फक्त घरातूनच मिळत असत. तर तुम्हीही विचार करा कि तुम्ही तुमच्या मुलाला योग्य शिक्षण देताय. असं तर नाही कि तुमचे अति इलाड आणि तुमचं अतिप्रेम तुमच्या मुलाला एखादा चुकीचा धडा शिकवतो आहे, त्याला बिघडवतोय. म्हणून तुम्ही सावध व्हा आणि लक्षात ठेवा, तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार तुम्ही आणि फक्त तुम्ही आहात.